सोलापुर शहर कांग्रेस की ओर से पेट्रोल डीजल गैस सिलेंडर महंगाई के खिलाफ महंगाई मुक्त भारत आंदोलन। सोलापुर शहर कांग्रेस कमेटी के अध्यक्ष प्रकाश वाले के नेतृत्व में एम्प्लॉयमेंट चौक, मसीहा चौक और असरा चौक पर आज शहर में तीन जगहों पर धरना प्रदर्शन किया। केंद्र की मोदी सरकार ने पांच राज्यों में विधानसभा चुनाव के दौरान 136 दिनों के लिए पेट्रोल डीजल और गैस सिलेंडर की कीमतों में बढ़ोतरी को रोक दिया था। जैसे इलेक्शन खत्म हुआ रोज महंगाई बढ़ रही है। आज सोलापुर में पेट्रोल की कीमत 117 रुपए प्रति लीटर, डीजल 100 रुपए प्रति लीटर और गैस सिलेंडर 1000 रुपए पर सिलेंडर हो गया है। गैस सिलेंडर की सब्सिडी बंद कर दी गई है। केंद्र की बीजेपी सरकार महंगाई पर काबू पाने में नाकाम रही। नव भारत समाचार सोलापुर से विश्वनाथ बिराजदार की रिपोर्ट। गेल्या 8 वर्षापासून केंद्रामध्ये मोदी सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचे मोदी सरकार आहे। गेल्या 8 वर्षामध्ये पूर्ण भारत देशाच्या नागरिकांना हे सरकार वेठीस धरलेलं आहे। 2014 पूर्वी यूपीए सरकार होतं तेव्हा 160 रुपये क्रूड ऑइलचं बॅरल रेट होतं, त्यावेळी आम्ही 70 रुपये, 72 रुपये, 75 रुपये डिझेल पेट्रोल दिलेलं आहे। गॅस हे दर आमचे गॅस अखिल जागतिक पातळीवर जास्त दर असताना सुद्धा यूपीए सरकारने गॅस दर 350-400 वर वाढवले, परंतु हे सरकार आल्यापासून आज सोलापूर शहरामध्ये डिझेल 100 रुपये, 110 रुपयाला गेलेलं आहे, पेट्रोल 116 रुपयाला गेलेलं आहे आणि गॅस तर तुम्ही विचारलो का हजारी गाठलेली आहे। अशा या मोदी सरकारने जनतेला पूर्ण वेठीस दिलेलं आहे, जनतेला लुटत आहे। आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने, महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि आमच्या कार्याध्यक्ष प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरामध्ये आम्ही हे महागाई मुक्त महाराष्ट्र, महागाई मुक्त भारत, महागाई मुक्त सोलापूर हे अभिनय करण्याचे आयोजित केलेले आहे। आमच्या 5 ब्लॉकच्या सर्व अध्यक्षांनी प्रत्येक आपापल्या ब्लॉकमध्ये हे अभियान राबवलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून अरुण साठे यांनी असरा चौकामध्ये हे अभियान घेतलेलं आहे। मी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकार आणि भाजप पार्टीचा निषेध व्यक्त करतो, अशा लूटमार सरकारचा निषेध व्यक्त करतो, लूटमार असलेल्या भारतीय जनता पार्टीचा निषेध व्यक्त करतो।